नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंगोली विधानसभेची जागा ही परंपरागत काँग्रेसची होती आणि अखेर ती शिवसेना ठाकरे गटाला गेलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या रुपालीताई पाटील गोरेगावकर यांना हिंगोली विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यासोबत स्वतः रुपालीताई गोरेगावकर आहेत. काय सांगाल उद्धव साहेबांनी तुम्हाला आता विधानसभेची उमेदवारी दिली आहे, काय अजेंडा असणार आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात? सर्वप्रथम मी माननीय उद्धव साहेबजी ठाकरे यांचे मनापासून धन्यवाद करते, कारण त्यांनी एका महिलेला, ग्रामीण भागातल्या महिलेला एक उमेदवारी देऊन एक नवीन पायंडा रचलेला आहे. कारण ग्रामीण आपल्याला माहिती आहे, इकडच्या भागातल्या महिला जास्त पुढे कुठे जास्त गेलेले नाहीत आणि 40 वर्षांनंतर आपल्या हिंगोली विधानसभेमध्ये एक महिलेला प्रतिनिधित्व करण्याचा एक संधी मिळालेली आहे. आणि महाविकास आघाडीकडूनही ही जागा उद्धव साहेब गटांना सुटल्यामुळे ह्या जागेचं असं कोणीही दावेदार नव्हतं. ही जागा आता तुम्ही बघताय सगळ्या आदला बदली झाल्या, त्याच्यामुळे हे पक्षानं महाविकास आघाडीनंच ही जागा दिलेली आहे. आणि नक्कीच ह्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मला माहिती आहे आज महिलांच्या अनेक समस्या आहेत, महिलांवर अनेक अत्याचार वेगवेगळ्या राज्यात होत आहेत आणि त्या महिलांच्या अत्याचाराचा आवाज उठवण्याचं काम मी नक्कीच पुढे करणार आहे. तसेच आपल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी जो आत्महत्यासाठी प्रवृत्त होत आहे, कारण त्याच्यावर जे कर्जबाजारी आणि आज निसर्गानं जो कोप त्यांच्यावर पडलाय, शेतकऱ्यावर त्यांच्या माल भाव, त्यांच्या शेताला भाव नाही, हमी भाव नाही, अनेक समस्या आहेत. आत्महत्या करून त्यांचं कुटुंब रस्त्यावर येत आहे, त्यांच्या कुटुंब विखुरल्यामुळे आज समाजाची खूप खराब अवस्था झालेली आहे. तसेच तरुण वर्ग हा रोजगार नसल्यामुळे मुंबई पुण्याकडे त्यांचा ओघ वाढलेला आहे, तर तो ओघ थांबवण्यासाठी इथं उद्योग व्यवसाय आणणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत इथं उद्योग ठोस असे उद्योग व्यवसाय नाहीत की ते तरुणांच्या हाताला काम देतील, त्याच्यामुळे मला त्याच्यावरही काम करायचं आहे. आणि महिला, विशेष करून महिलांच्या हाताला एक काम पाहिजे, कारण इथं महिला काम करण्यासाठी तयार आहेत पण त्यांना असं कुठलंही आतापर्यंत त्यांच्यासाठी कुणी काम केलेलं नाही, ते मला काम करायचं आहे. आणि एक इथले खूप विद्यार्थी बाहेरच्या म्हणजे जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी जात आहेत, ते आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याच हिंगोलीच्या हिंगोलीमध्ये त्यांना चांगलं शिक्षण देण्या, चांगले कॉलेज, त्यांना शाळा उपलब्ध करून देण्याचं काम करायचंय. लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात देखील मागच्या काही काळामध्ये तुम्ही होतात, आता वाटते का शिवसेना ठाकरे गटाने न्याय मिळवून दिलाय तुम्हाला विधानसभेची उमेदवारी? नक्कीच, कारण मी एकदा दोन वेळेला ह्याच्या आधी पण उमेदवारी मागितलेली आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी परभणी हिंगोली पीडीसी बँकेचं पण संचालक पद दोन वेळेस मी संचालक म्हणून निवडून आलेली आहे आणि नांदेड सिनेट मेंबर पण झालेली आहे. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे, त्याप्रमाणे आता मला एक महिला बालकल्याणच्या सभापती झाल्यामुळे एक काम करायची चांगली संधी मिळालेली आहे. आणि तो सगळ्या कामाचा जो लेखाजोखा मी उद्धव साहेबांना सांगितलेला आहे आणि त्या आज मला वाटतं की खऱ्या अर्थाने एक महिलांना त्यांनी न्याय दिलेला आहे. भाजपची उमेदवारी महायुतीकडून तानाजी मुटकुळे यांना देण्यात आलेली आहे. सलग 2 वेळेस 10 वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि तुम्ही आता नवा चेहरा ठाकरे गटाने तुमच्या माध्यमातून उतरवलाय, काय वाटते, विजयाची खात्री वगैरे वाटते? नक्कीच, कारण आता एक सर्व मतदारांना एक म्हणजे पर्याय सापडलेला आहे. आधी पर्याय नव्हता, दोन पर्याय होते जे पारंपरिक होते, आता एक त्यांना पर्याय सापडलेला आहे. आणि विशेष करून महिला, एक आपल्या तालुक्यातून एक विधानसभा सर्कलमधून एक महिलाला प्राधान्य दिले, त्याच्यामुळे मी मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या राहतील. आणि माझं काम, सगळ्यात जास्त माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मी ग्राउंड लेवलवर पण कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे निश्चितच मला आव्हान तर नाही पण एक मी त्याच्याकडे एक माझं काम म्हणूनच बघणार आहे. सेनगाव साईडचा जो एरिया बघितला आपण, तर तिकडल्या शेतकऱ्याची मागणी आहे की येलदरी धरणातून डावा कालवा काढला पाहिजे, जेणेकरून इकडल्या शेतकऱ्याची जमीन जी सिंचन क्षेत्राबाहेर आली पाहिजे. विद्यमान आमदारांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं पण हा प्रश्न विधानसभेमध्ये मार्गी लावला नाही, तुम्ही काही करणार त्याच्यावर? नक्कीच, मी लोकसभेच्या वेळेस पण म्हणत होते की मला हा मला ह्याच्यासाठीच मला निवडून पुढे ह्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच मला जायचं आहे. कारण आज मी बघते ग्रामीण भागात शेतकऱ्याची खूप अत्यंत, शेतकऱ्याला पाणी दिसतं पण त्याच्या शेतामध्ये ते पाणी दिसत नाही, दुरून दिसतं, त्यामुळे त्याचा शेतकऱ्याला काही येलदरीचा धरणाचा काही फायदा नाही झालेला. तो कसा मिळवून देण्यासाठी द्यायचा ह्याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील. उमेदवारी अर्ज किती तारखेला दाखल करणार आहात आणि मोठं शक्ती प्रदर्शन वगैरे करणार आहात का? 28 तारखेला उमेदवारी अर्ज मी दाखल करेल आणि शक्ती प्रदर्शन नाही, एक
स्त्री शक्ती प्रदर्शन होईल त्याच्यामध्ये, कारण खूप साऱ्या महिला त्याच्यामध्ये सहभागी होतील. महाविकास आघाडीमध्ये 3 घटक पक्ष आहेत, आता तुम्ही शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे, आता सगळे एकत्र मिळून कामाला लागणार आहात का काय बंडखोरी वगैरे कोणी करते? जसं लोकसभेला आम्ही सर्वांनी मिळून एक महाविकास आघाडीतून उमेदवाराचे सगळं कामं केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याचप्रकारे आत्ताही विधानसभेला सगळे एका जीवानं एका मयानं कामं करतील एवढी मी अपेक्षा धरते आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच मी काम करेल. तानाजी मुटकुळे यांचं आव्हान वाटत नाही का समोर, मोठं असं आव्हान, तुम्ही एक स्त्री आहेत म्हणजे त्यांच्या विरोधात लढणं? एक स्त्री म्हणून तर कसंच नाही, कारण शेवटी रणरागिणी महिला आहे, दुर्गा आहे, आणि स्त्री म्हणून तर कसंच नाही, एक प्रतिस्पर्धी म्हणून मला वाटतं की त्यांचा कामाचा विकास आणि माझं काम हे जनतेला दोन्ही माहिती आहे. विकास म्हणजे रस्ते करणं हा विकास नसतो. तुम्ही तरुणांना रोजगार दिलाय का? तुम्ही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिलाय का? तुम्ही महिला तुमच्या ह्याच्यामध्ये सुरक्षित आहे का? आणि अनेक गोष्टी, विकास हा अनेक गोष्टीपासून दूर राहिलेला आहे, त्याच्यामुळे मला आव्हान तर नाही वाटत आहे. हिंगोली विधानसभेतील जनता तानाजी मुटकुळे यांच्या कामावर समाधानी नाही असं म्हणायचं? ते तुमच्या सगळ्यांच्या, मला माहित, मला माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. पाहू शकतो या होत्या रुपालीताई पाटील गोरेगावकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून हिंगोली विधानसभेची उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 28 तारखेला त्या उमेदवारी अर्ज हिंगोली विधानसभेसाठी दाखल करतील. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.